तुमचंही सतत डोकं दुखतं का? आपल्यापैकी बऱ्याच जणांचं डोकं सतत दुखत असतं. कधी त्याचं कारण थकवा असतं किंवा कधी स्ट्रेस. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या रोजच्या जेवणामधल्या काही पदार्थांमुळे सुद्धा डोकेदुखी होऊ शकते. नेमके कोणते पदार्थ खाल्ल्यामुळे डोकेदुखी होऊ शकते, चला पाहूयात. नंबर 1, चीज. हो, चीज मुळे डोकेदुखी होऊ शकते. चीज मध्ये टायरामाइन नावाचा पदार्थ असतो, त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचित पावतात. त्यामुळेही काही जणांना चीज खाल्ल्यानंतर डोकेदुखी होऊ शकते. म्हणून पुढच्या वेळेस चीज खाल्ल्यानंतर चीज मुळे तर आपल्याला डोकेदुखी होत नाहीये ना, हे नक्की पहा. नंबर 2, रेड वाईन. हो, जर तुम्हाला नेहमी रेड वाईन पिण्याची सवय असेल तर रेड वाईन सुद्धा तुमच्या डोकेदुखीचं कारण होऊ शकते. म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही रेड वाईन पियाल, तेव्हा रेड वाईन पिण्याआधी तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होईल का, हा विचार नक्की करा. नंबर 3, चॉकलेट्स. हो, तुम्ही बऱ्याचदा काही लोकांना बोलताना ऐकलं असेल की त्यांना चॉकलेट्स अजिबात आवडत नाहीत. याचं कारण हेच असतं की काही लोकांना चॉकलेट्स खाल्ल्यानंतर खूप जास्त त्रास होतो. याचं कारण म्हणजे चॉकलेट्समध्येही टायरामाइन कंपाऊंड असतं. हो, चॉकलेट्समध्येही हा पदार्थ असतो, त्यामुळे एखाद्याला चॉकलेट खाणं सहनच होत नाही. अशा व्यक्तींना चॉकलेट्सपासून, चॉकलेट मिल्क्सपासून, हॉट चॉकलेट्सपासून या सगळ्या गोष्टींपासून त्रास होऊ शकतो. एवढंच काय तर जास्त प्रमाणात चॉकलेट्स खाल्ल्यामुळे या व्यक्तींना डोकेदुखीसुद्धा होऊ शकते. नंबर 4, आर्टिफिशियल शुगर. आर्टिफिशियल शुगर म्हणजे काय तर आर्टिफिशियल शुगर हे ज्या लोकांना साखर खायची नसेल त्या लोकांसाठी साखरेचं सबस्टिट्यूट असतं. म्हणजे साखरेच्या जागेवर तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता. सो तुम्ही युजुअली जेव्हा डीमार्टमध्ये जाता किंवा कोणत्याही सुपरमार्केटमध्ये जाता तेव्हा तिथे तुम्हाला पॅकेज फूड्स मिळतात. या पॅकेज फूड्समध्ये सर्वात जास्त आर्टिफिशियल शुगर असते. पण हीच आर्टिफिशियल शुगर जर तुमच्या पोटामध्ये सतत जात राहिली तर त्यामुळे सुद्धा डोकेदुखी होऊ शकते. म्हणून जर तुम्ही आर्टिफिशियल शुगर खात असाल किंवा कोणत्या पॅकेज फूडमधून ही आर्टिफिशियल शुगर तुमच्या शरीरामध्ये एंटर करत असेल तर तुम्ही आत्ताच थांबा. नंबर 5, मिल्क, दूध. हो, दूध हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, यात काहीच शंका नाही आहे. तरी सुद्धा काही जणांना दुधामध्ये असणाऱ्या लॅक्टोजची ॲलर्जी असते तर काही जणांना यामुळे डोकेदुखी सुद्धा होऊ शकते. नंबर 6, फ्रुट्स. हो, पण सर्व प्रकारचे फ्रुट्स किंवा फळं नाही. लिंबू, संत्री, मोसंबी, द्राक्ष या सायट्रस फळांमध्ये ऑक्टोपॅमाइन हा घटक असतो, त्यामुळे अनेकांना ऍसिडिटी वाढून डोकेदुखीचा त्रास सुद्धा होऊ शकतो. म्हणून चुकूनही रस असणारी ही सायट्रस फळं खाऊ नका. जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास असेल तर अजिबात ही फळं खाऊ नका. सो दॅट्स ऑल. सो हेच काही पदार्थ होते जे तुमच्या आहारामध्ये असतील तर आपल्यामधल्या काही जणांना डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल सो लोकमसखीचं फेसबुक पेज लाईक करा, शेअर करा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमसखीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील.